नमस्कार मित्रो, आपण पाहणार आहोत दाढीला ट्रिम करून कट कसा मारायचा। क्लायंटने सांगितल्यानुसार आपण दाढी ट्रिम करून घेत आहोत। ट्रिम करण्यासाठी आपण एक नंबरचं ब्लेड वापरलेलं आहे आणि त्यांना आपण दाढी ट्रिम करत आहोत। आपल्या क्लायंटचं नाव आहे सत्यजित। सत्यजितने मला सांगितलं की मला दाढीला यलकट मारायचा आहे, म्हणून आपण तो यलकट कसा मारायचा हे आपण पाहणार आहोत। तर जसे दाढीचे केस असले त्यानुसार आपल्याला चेहरा पाहून घेऊन, केस पाहून घेऊन नंतरच तो कट आपल्याला सेट करायचा आहे। सेट करण्यासाठी चेहऱ्यावर जसे केस असले तसा आपल्याला कट तो सेट होईल। यलकट मारायचा असल्यामुळे सुरुवातीला आपल्या ज्या ओठाजवळ केस कसे असतात, कमी आहे की जास्त आहे, ते पाहूनच आपल्या कट बरोबर सेट करावा लागतो। समोरसमोर व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा कट कसा मारलेला आहे। आपली दाढी ट्रिम करून झालेली आहे, आता आपल्याला गळ्याच्या खालचा कट मारायचा आहे। आता तो कसा मारायचा, आपला जो कंठ असते ना त्या कंठाच्यापासून कानाच्या साईडने आपल्याला पहिले कट मारायचा आहे। कट मारताना आपल्या कैचीचे जे कोन असतात, जे सुरुवातीचे टोक असतात, ते गळ्याला रुतले नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। गळ्यावरचा कट मारल्यानंतर आपल्याला आपली बारीक कंगव्याने जशी आपल्या क्लायंटला पाहिजे तशी आपण जे मिशी आहे ते पूर्ण सेट करून घेऊ आणि नंतर व्यवस्थितपणे उभे असलेले केस पण कापून घ्यायचे आहे। आणि जे ओठाच्या बाजूचे जे केस असते, जर आपल्या क्लायंटला जर तसा कट पाहिजे असेल तर आपण ते पण केस बारीक करून घ्यायचे आहे। कैचीच्या टोकाने पूर्ण ओठाच्या बाजूचा जो कट आहे तो पूर्ण सेट करून घ्यायचा आहे। कारण का, कैचीच्या टोकाने जर आपण तो बरोबर व्यवस्थित सेट केला नंतर आपल्याला ब्लेडने कट मारायला खूप सोपे जाते। आता आपला ओठाजवळचा कट मारून झालेला आहे, आता त्यानंतर आपल्याला यलकट मारायचा असल्या कारणाने ओठाच्या सुरुवातीपासूनचे जे केस आहे त्या केसापासून तर ओठाच्या कॉपासून तर कानाचे जे शेवटचं टोक आहे आपल्याला तो कट मारून घ्यायचा आहे। तो कट आपण मारून घेतलेला आहे, त्यानंतर आपल्याला जेल लावायचा आहे। जेल कोणचं आहे ते आहे ट्रान्सपरंट जेल। त्यांना काय होईल, कट मारताना आपल्याला सोपा जाईल, कारण आपण जे कैचीनं जे कट मारलेले आहे ते त्या ट्रान्सपरंट जेलमधून आपल्याला स्पष्टपणे दिसेल आणि आपला कट शार्प होईल। आता आपण ब्लेडने कट मारून घेत आहोत। ब्लेडने कट मारताना थोडा हळूहळू हळूहळू मारा, जेणेकरून आपल्या क्लायंटला काही त्रास होणार नाही, गडबड करून चालणार नाही। कारण का, कट एकदा जर आपला बैकला तर तो डबल आपल्याला दुरुस्त करता येत नाही, म्हणून हळूहळू विचार करून शार्प पद्धतीने कट मारा, जेणेकरून आपलं क्लायंट पण खुश होईल आणि आपल्याला काम करताना पण मजा वाटेल। आता आपण ओठाजवळ जे बारीक केलेले केस आहे ते ब्लेडनं असे काढून घ्यायचे आहे। जसे केस असेल तसा आपला कट बसतो। क्लायंट आपल्याला सांगते की यलकट आपल्याला मारायचा आहे, पण तो मारायचा कसा हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे। छानपैकी आपला शार्पमध्ये यलकट तयार झालेला आहे। जर तुम्हाला हा माझा यलकट आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।